नमस्कार मित्रांनो मित्रांनो NLB 3 year कॅप राऊंड 4 ज्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणतो. तर NLB 3 year ऍडमिशन 2024 मधला हा आता शेवटचा टप्पा आणि शेवटचा चान्स विद्यार्थी मित्रांकडे आहे. ज्या मित्रांना फर्स्ट राऊंड मध्ये सेकंड राऊंड मध्ये आणि थर्ड राऊंड मध्ये ऍडमिशन भेटलेलं नाही अशांना काही विद्यार्थ्यांना या कॅप राऊंड 4 मध्ये ज्यालाच आपण शॉर्ट राऊंड ऍडमिशन असं देखील म्हणतो तर यामध्ये ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत. परंतु आता प्रश्न असा येतो की या शॉर्ट राऊंड मध्ये फी नेमकी किती आहे. आता काही विद्यार्थी सांगतात की फी 2 लाख असते, 3 लाख असते, 50,000 असते. तर नियमाप्रमाणे या राऊंड मध्ये फी किती असणार आहे ही रेग्युलर राऊंड पेक्षा जास्त असते का आणि खरंच 2 लाख 3 लाख फी ही घेतली जाते का, याच प्रश्नांचं उत्तर आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे, तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, इथून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओ. मित्रांनो सर्वात अगोदर आपण सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला येऊया, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. तर ही नेमकी फी जास्त असते का कमी असते हे या कॅप राऊंड 4 नोटीस मध्ये आपण पाहूयात. तर याच्यामध्ये क्लॉज नंबर 8 पॉइंट नंबर 8 जर आपण पाहिला तर इथं पहा, मेकिंग फ्री अँड फेअर ट्रान्सपरंट ऍडमिशन इन इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ऍडमिटिंग कॉलेजेस. तर या कॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा फी तुम्हाला द्यायची गरज नाही आहे. ही टोटल प्रोसेस जी असणार आहे स्पॉट राऊंडची फ्री अँड फेअर ट्रान्सपरंट असणार आहे. आता फ्री म्हणजे मग फक्त तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यायची गरज नाही. त्या कॉलेजला वेबसाईटला त्या कॉलेजनी जितकी त्यांची फीज ठरवलेली आहे दाखवलेली आहे तितकीच फी तुम्हाला पेड करायची आहे. म्हणजेच फर्स्ट कॅप राऊंड, सेकंड कॅप राऊंड आणि थर्ड कॅप राऊंड मध्ये जी फी असते तीच फी तुम्हाला त्या कॉलेजनी आकारायला पाहिजे. तर ही फी कुठे दिसेल तर या ठिकाणी तुम्ही पाहिला तर अप्रूव्ह कॉलेजेस याच्यामध्ये तुम्ही जेव्हा जाल तर इथं एखादा युनिव्हर्सिटी तुम्ही सिलेक्ट करून घ्या. आता सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी याच्यामध्ये कॉलेजेस सर्च केले तर इथं जर आपण एखादं कुठलंही कॉलेज घ्या तुम्ही, गव्हर्नमेंट एडेड असेल, अनएडेड असेल. आता अनएडेडला थोडीशी फी जास्त असते तर आपण अनएडेडची फी पाहूया. तर या ठिकाणी आयच बटन आहे, मोर इन्फॉर्मेशन मध्ये आपण गेल्यानंतर स्क्रोल डाऊन करून खाली येऊयात आणि खाली आल्यानंतर तुम्हाला इथं अप्रूव्ड फी दाखवेल. तर इथं 32,000 या कॉलेजची फी आहे आणि ही ऍज पर रूल आहे. तर या हे कॉलेज 32,000 फी फर्स्ट कॅप राऊंडला देखील आकारेल, सेकंड कॅप राऊंडला देखील आकारेल आणि स्पॉट ऍडमिशनला देखील हीच फी या कॉलेजनी आकारायला पाहिजे. दुसरं एखादं गव्हर्नमेंट एडेडचं आपण एक्झाम्पल घेऊयात. परत मी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये जातोय आणि इथं एखादं दुसरं गव्हर्नमेंट एडेड. आता हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे तर याच्या मोर इन्फॉर्मेशन मध्ये जेव्हा जातो आणि खाली फी मध्ये चेक करतोय तर एकूण फी तुम्हाला 4,545 रुपये दाखवत आहे. तर 1,500 रुपयाचा फरक तुम्हाला दिसून येईल. तर इतकीच फी या कॉलेजनी तुम्हाला आकारायला पाहिजे, त्यापेक्षा जास्त फी त्यांना आकारता येत नाही. पण आता झालंय काय तर हे स्पॉट राऊंड म्हणजे कॉलेजला पैसे मिळवण्याचं साधन बनलेलं आहे. तर मी असं का म्हणतोय तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कंप्लेंट्स आहेत की स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर या रूल नुसार ऍडमिशन फी हे घेत नाहीत. तर विद्यार्थ्यांकडं 50,000 पासून 3 लाखापर्यंत पैशांची डिमांड ही केली जाते जी इलिगल आहे, एक्स्ट्रा पैसे आकारू शकत नाहीत, विद्यार्थी देखील गुपचूप देतात. तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्या, जेव्हा मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल तेव्हा जे जितक्या जागा वॅकंट आहेत त्यामध्ये जर तुमचं नाव असेल, फॉर एक्झाम्पल XYZ कॉलेज आहे ज्याच्यामध्ये 10 जागा आहेत त्यापैकी 4 जागा ओपन कॅटेगरीमध्ये आहेत आणि तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल, तुमचा नंबर 3रा असेल, 4था असेल किंवा 1ला असेल तर तुम्हाला इथं जी फी दाखवलेली आहे त्याच्यापेक्षा 1,500 कमी जास्त होऊ शकते, तेवढीच फी द्या. जर त्यांनी तुम्हाला एक्स्ट्रा फी मागितली तर तुम्ही
या सीईटी सेलच्या मेल जो आहे कंप्लेंट मेल किंवा हेल्पलाईन मेल त्यावरती तुम्हाला मेल करून त्यांची तक्रार करायची आहे किंवा तुम्ही कॉलेजच्या विरोधात देखील केस फाईल करू शकता. पण विद्यार्थी अशा प्रकारे केस वगैरे करत नाहीत, जितकी म्हणेल तितकी फी देतात. हे झालं आता ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे त्यांना कदाचित हे देत असतील, परंतु ज्या विद्यार्थ्यांचा नंबर जागा 10 आहेत आणि नंबर 15-20 असेल तर तुम्हाला ते ऍडमिशन का मिळत आहे, तर पहिल्या 10 विद्यार्थ्यांनी 15 विद्यार्थ्यांनी इतर ठिकाणी कुठंतरी ऍडमिशन घेतलेलं असेल इतर कॉलेजला, कारण एकच विद्यार्थी 5, 6, 10 कॉलेजचे ऑप्शन देत असतो, तर तो विद्यार्थी कुठल्या तरी एकच कॉलेजला ऍडमिशन घेणार आहे ज्याला खूप जास्त मार्क आहेत. समजा एखाद्याला 99% आहेत आणि काही कारणास्तव त्यांनी थर्ड राऊंडला ऍडमिशन घेतलं नव्हतं आणि या राऊंडला तो ऍडमिशन घेणार आहे, तर असा विद्यार्थी 10 ठिकाणी त्याचे कॉलेज ऑप्शन देईल आणि 10 च्या 10 कॉलेजमध्ये त्याचा एकच नंबर म्हणजे फर्स्ट रँक वरती त्याचा नंबर असणार आहे. त्या 10 कॉलेजच्या मेरिट लिस्ट मध्ये पहिला क्रमांक त्याच विद्यार्थ्यांचा असणार आहे आणि तो विद्यार्थी एका ठिकाणी ऍडमिशन घेईल, याचा अर्थ बाकीच्या 9 ठिकाणी 2 नंबरचा विद्यार्थी ऑटोमॅटिक पहिल्या स्थानी येणार आहे. असं समजूयात की आपण 10 जागा शिल्लक आहेत आणि एक 10 विद्यार्थी असे आहेत त्यांनी 10 कॉलेजमध्ये 10 ऑप्शन दिलेले आहेत, तर हे विद्यार्थी कुठल्या तरी एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार, तर 10 विद्यार्थी 10 कॉलेजमध्ये एक सीट प्रत्येकी कमी होणार आहे. तर राहिलेल्या मग विद्यार्थ्यांना तिथं ऍडमिशन भेटायला पाहिजे, परंतु जर तुमचा 10 नंतर नंबर असेल तर कॉलेजवाले तुम्हाला सांगतात की तुमचा नंबर जो आहे तो 12वा 15वा आहे, सीट फक्त 10 आहेत, त्यामुळे तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाही आणि जर ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला एक्स्ट्राची फी द्यावी लागेल. तर आपल्याला प्रत्येक दिवशी कॉलेजमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा ऍडमिशन सुरू होईल तर तेव्हा 21 किंवा 22 तारखेला किंवा 20 तारखेलाच पहिल्या दिवशी जाऊन तुम्हाला कॉलेजमध्ये इन्क्वायरी करायची आहे, माझा हा नंबर आहे, आणि तिथे तुम्हाला साईन करून यायचे आणि तुम्हाला जर जास्त पैसे मागितले तर तुम्ही त्याचं कंप्लेंट करू शकता, हे कॉलेज जास्त ऍडमिशन फी घेते म्हणून. पण हे पण सत्य आहे, काही कॉलेज या सर्व प्रकाराला घाबरत नाहीत आणि 3 लाखांपर्यंत फी घेतलेली आहे असं विद्यार्थ्यांच्या गेल्या वर्षी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट आहेत. या वर्षी एका लेडीची कमेंट आहे की जी सिनियर सिटीजन टाईप आहे तर त्यांना स्पॉट राऊंड मध्ये 50,000 ऍडमिशन फी लागेल असं सांगितलं, असं एका कमेंट मध्ये मी वाचलंय. आता ऍक्च्युअल काय परिस्थिती आहे ते तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला गेल्यानंतर समजेल. आता ऐकलेलं खरं आहे की नाही हे तुम्हाला त्याच ठिकाणी समजेल, मी देखील हे ऐकलेलं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला काही कॉलेजेस असे आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला ऍज पर रूल हे ऍडमिशन फी घेतली जाईल. एक उदाहरण जे मी स्वतः अनुभवलंय ते म्हणजे सोलापूरचं DBF दयानंद कॉलेज. तर इथं प्रत्येकाला फोन केला जातो, सपोज 10 जागा आहेत तर पहिल्या 10 विद्यार्थ्यांना कॉल करून सांगतात की तुम्ही ऍडमिशन घ्यायला या. पहिल्या दिवशी त्यांचा वेट केला जातो किंवा एखादा विद्यार्थी म्हणला की मी घेणार नाहीये तर 11व्या नंबरच्या विद्यार्थ्याला कॉल केला जातो. असं जितके विद्यार्थी पहिले कॅन्सल होतील तर त्याच्या नेक्स्ट स्टुडंटना ते कॉल करतात. 10 जागा असतील तर 40-45 विद्यार्थ्याला नंबरच्या विद्यार्थ्याला जर पहिले विद्यार्थी कॅन्सल झाले तर ते कॉल करून ऍडमिशन साठी बोलवतात. तर असे काही प्रामाणिक कॉलेज देखील आहेत. पण बाकी काही कॉलेजला हा डोनेशनचा प्रकार किंवा एक्स्ट्रा फीचा प्रकार चालतो, तर थोडस तुम्ही सावध राहा, तुम्ही कॉलेजला थोडस जाब विचारा किंवा त्यांच्या अगेन्स्ट कंप्लेंट फाईल केली तर तुमचे पैसे वाचू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला भरपूर स्ट्रगल करावं लागेल, सर्व गोष्टींची तयारी तुमची असायला पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल राहील अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.